कळमचं मार्केट टाइम टेबल आणि इथल्या कोरोना रुग्णांची संख्या या विषयाच्या अनुषंगाने आज मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी माननीय जिल्हाधिकारी मॅडमच्या नावाने ईमेलवर आणि व्हॉट्सअपवर जिल्हाधिकारी मॅडम यांना पाठविले, तसंच SDO मॅडम आणि तहसीलदार साहेब यांच्याकडे एक निवेदन पोच केलेलं आहे, ज्यात आम्ही आमचं म्हणणं मांडलेलं आहे की वारंवार लॉकडाऊन पुकारणे हा कोरोना रोखण्यावरचा किंवा साखळी तोडण्यावरचा विलाज असू शकत नाही या निष्कर्षाप्रत आता आपण सगळ्यांनी यायला हवं. जगातल्या नावाजलेल्या महासत्तासुद्धा लॉकडाऊनला आता साखळी तोडण्याचा विलाज समजत नाही, चीन आणि अमेरिकासारख्या, तरी आपण त्यात गुरफटलो आहोत. आणि ठीक आहे, 4 महिने लॉकडाऊन पुकारूनही कोरोनाला आपण आडवू किंवा थोपवू शकलो नाहीत, उलट प्रचंड वेगानं आलेख वाढत गेला. त्याऐवजी आणि वारंवार जो वेळापत्रक बदलला जातोय, कधी 9 ते 7 आहे, कधी 9 ते 3 आहे, कधी 2 ते 5 आहे, कधी 12 ते 5 आहे, यामुळं लोक भांबून जातात उद्या काय होईल काय की, आणि आजच गर्दी वाढते. तर हे जर रोखायचं असेल तर आम्ही त्यांना असं निवेदन दिलेलं आहे की सकाळी 9 ते 7 सर्व आस्थापना सुरू ठेवण्यात याव्यात, त्याचबरोबर मेडिकल दुकानांना 24 तास उघडं ठेवायची परवानगी आहे. ज्या गावात कोविडचे एवढे मोठे रुग्ण आहेत आणि जेथे खऱ्या अर्थानं एकही कोविडचं अद्ययावत सेंटर नाही, जिथं व्हेंटिलेटर आहे, ऑक्सिजन सुविधा आहेत, सगळं अद्ययावत बेड आहेत, त्या गावातली मेडिकल दुकानंही जर दुपारी बंद राहिले तर त्या पेशंटचे काय हाल होतील. तर 24 तास मेडिकल दुकान उघडे ठेवायला परवानगी दे आणि इतर आस्थापना 9 ते 7 किंबहुना माझं तर मत आहे त्यापेक्षाही जास्त वेळ उघडं ठेवलं तर आपोआप दिवसभर मार्केट चालू आहे म्हणून लोकांची गर्दी कमी राहील. राहता राहिला प्रश्न साखळी तोडायचा, तर त्यासाठी बॅरिगेटिंगवर आम्ही जेवढा खर्च करतो तेवढा खर्च जर आपण लोकप्रबोधनावर केला आणि जागोजागी गल्लोगल्ली जाऊ, ठीक आहे एकदा सांगितल्यावर लोक ऐकणार नाही, मानसिकता आहे पब्लिकची, परत परत सांगावं लागेल की जीवनशैली बदलायला भाग पाडावं लागेल, लोकांपासून अंतर ठेवा, थोडंसं दुय्यम दर्जाची खरेदी झाली हरकत नाही पण गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका, जिथं गर्दी नाही तिथं खरेदी करा, आणि हे केलं तर कदाचित आपण साखळी तोडू शकू. मास्क वापरा, सॅनिटायझर वापरा, हे लोकांना पटवावं लागेल. मी याआधीही प्रशासनाला सांगितलं होतं की मी पदर खर्चानं माईक घेऊन गल्ली गोळात फिरायला तयार आहे, पण त्यासाठी लॉकडाऊन वगैरे बंद करायला हवं. दुसरं कारण असं आहे की इतर गावांनी येरमाळा, तेर, उमरगा यांनी बाजारपेठ बंद ठेवणं आणि कळमनं बंद ठेवणं यात जमीन आसमानचा फरक आहे. कळमचं सगळं जीवन हे बाजारपेठेवर अवलंबून आहे. इथले लोक कष्टकरी, श्रमकरी, श्रमिक, कामगार, मजूर, मध्यमवर्ग, व्यापारी हे सगळेजण व्यापारपेठेवर अवलंबून आहेत. कोणतंही बागायती क्षेत्र मोठ्या प्रमाणात नाही, शाळा, कॉलेजेस, महाविद्यालय, दवाखाने, मंदिर मोठ्या प्रमाणातले आहेत, अशातला भाग नाही. या गावाचा ताजा पैसा येण्याचा एक आणि एक मार्ग म्हणजे मार्केट आहे. त्या अनुषंगाने ती बंद ठेवून लोकांचे उपासमार करू नका. उपासमार केलेले लोक चिडून जातात आणि चिडून गेलेला माणूस सहजासहजी सहज करत नाही. काही धंदांड्यांना कदाचित सहन होईल आहे तुमचं लॉकडाऊन, पण जे मध्यमवर्गीय 10,000 रुपये महिना जागा भाडं भरून 5,000 रुपये प्रपंचाला वाचवितात ते कसं जगत असतील. सोनार गल्लीत एक म्हातारा बूट पॉलिशवाला बसलेला मी प्रचंड काळापासून बघतो. लॉकडाऊन चालू झाल्यापासून मला प्रश्न आहे की तो कसा जगत असेल, कारण तिथं दिवसाकाठी 70-80 रुपये कमवून तो प्रपंच चालवायचा. खारीमुरीवाला कसा जगत असेल, रस्त्यावरून गाड्यावर पर्स वगैरे विकून दिवसाकाठी 100-200 रुपये कमवणारा कसा जगत असेल, शहरात शेकडो पिग्मी एजंट आहेत ते कसे जगत असतील. या लोकांचं आणि ह्या लोकांना कुठले किट बीट पोचत नसतात, सांभाळणारा 1 दिवस 2 दिवस सामाजिक कार्याच्या नावाखाली सांभाळू शकतो, आयुष्यभर कुणी सांभाळू शकत नाही. कोरोना जवळपास आयुष्यभर टिकणार आहे असं गृहित धरून चालावं लागतं. लस निघाली, आपल्यापर्यंत आली, तिचा योग्य विनियोग झाला तर ठीक आहे, अन्यथा नाही. त्याचबरोबर आम्ही इतरही काही मागण्या केल्या, त्याच्यातली प्रमुख मागणी, एवढे मोठे कोरोना रुग्ण सापडल्यावर सुद्धा अजून इथल्या कोविड हॉस्पिटलला किंवा जिल्हा उपरुग्णालयाला एकही व्हेंटिलेटर नाही, 6 व्हेंटिलेटर द्यावे, व्हेंटिलेटर ऑपरेट करणारे टेक्निशियन द्यावेत आणि इतर औषधी, ऑक्सिजन यांचाही आढावा घ्यावा ही मागणी केलेली. याचा जिल्हा प्रशासनानं विचार करावा, अन्यथा आम्हाला कायदेशीर मार्गाने आंदोलनाचा पवित्रा उचलावा. MD लाईव्ह मराठीचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका.
आता सोने खरेदी करा हसत खेळत 15 मोटार सायकलींची भव्य बक्षीस जिंकून 3000 रुपये महिना किंवा 750 रुपये दर आठवड्याला भरा आणि खणखणीत 24 कॅरेट सोने खरेदी करा। संपर्क न्यू आदर्श ज्वेलर्स, नवीन सराप लाइन।